महामारीमुळे सध्या सर्वसामान्य जनता महागाईमुळे त्रस्त झाली आहे. सर्वसामान्य जनतेचं कंबरड मोडलं आहे. अशातच केंद्र सरकारने इंधन दरवाढ, घरगुती गॅस दरवाढ केली आहे. या दरवाढीचा निषेध म्हणून मिरज तालुका राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे मनोजबाबा शिंदे यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारच्या विरोधात घोषणा देऊन निषेध करण्यात आलाय व प्रांताधिकारी यांना निवेदन देण्यात आले. यावेळी जिल्हा बँकेचे संचालक बाळासाहेब फोनमोरे, मिरज तालुका अध्यक्ष तानाजी दळवी, कार्याध्यक्ष वास्कर शिंदे, सांगली कृषी उत्पन्न बाजार सभापती दिनकर पाटील, संचालक जीवन पाटील, विधानसभा क्षेत्र अध्यक्ष प्राध्यापक प्रमोद इनामदार, राष्ट्रवादी महिला तालुका अध्यक्ष अनिताताई कदम, महिला अध्यक्ष स्मिता पाटील, युवक राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शिवाजी महाडिक, सोशल मीडिया अध्यक्ष पृथ्वीराज सावंत आदी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. जयंत पाटील साहेबांच्या आदेशाप्रमाणे आज महाराष्ट्रामध्ये या जिल्ह्यामध्ये त्या ठिकाणी डिझेल दरवाढ, पेट्रोल दरवाढ, गॅस दरवाढ ह्याच्यासाठी केंद्र सरकारचा निषेध करण्यासाठी आज मिरज तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने त्या ठिकाणी आम्ही तीव्र आंदोलन त्या ठिकाणी आम्ही हाती घेतलेलं आहे. निषेध करण्यासाठी आज त्या ठिकाणी आम्ही तहसीलदारांना निवेदन दिलेलं आहे की तहसीलदारांनी त्या ठिकाणी शासनापर्यंत त्या ठिकाणी आमचं जे काही म्हणणं आहे ते मांडावं अशी आम्ही त्या ठिकाणी त्यांना विनंती केलेली आहे. आणि अशाच पद्धतीची जर दरवाढ जर झाली तर सर्वसामान्य माणसांचं कंबरड मोडणार आहे. आत्ताच त्या ठिकाणी कोरोनाचा प्रादुर्भाव आहे, बेकारी वाढलेली आहे, त्या ठिकाणी लोकं घरी बसलेली आहेत, काय करावं हे लोकांना त्या ठिकाणी काय सुचत नाही आहे. त्याच्यामुळे त्या ठिकाणी हा निषेध म्हणून आज मिरज तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने त्या ठिकाणी आम्ही केंद्र सरकारचा निषेध करण्यासाठी हा मोर्चा त्या ठिकाणी आम्ही आयोजित करून तहसीलदारांना आम्ही शासनाच्या माध्यमातून आम्ही निवेदन त्या ठिकाणी दिलेलं आहे. सुनील पाटील, 7 स्टार न्यूज, मिरज.